अरिथमेटिक प्रोग्रेशन प्रकरण तिसरं अंक गणिती आपण त्यामधला संच तीन पॉईंट दोन पाहतोय त्यामधला नवा प्रश्न आहे दहापासून दोनशे पन्नासपर्यंतच्या नैसर्गिक संख्यापैकी किती संख्या चारने विभाज्य आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला दहानंतर नंतर येणारी चारनं भाग जाणारे किंवा चारच्या पटीत असणारी संख्या कोणती बघा अकरा आहे का नाही बारा आहे अगदी बरोबर आहे मग त्यानंतर चारचे विभाज्य बारा झाल्यानंतर अगदी बरोबर आहे म्हणजे चारची पटच लागली बारा नंतर सोळा सोळानंतर वीस वीस नंतर चोवीस आणि दोनशे पन्नासपर्यंत म्हटले म्हणजे दोनशे पन्नास हे दोन या संख्येला चारनं भाग जातो आहे का पहा नाही जा दोनशे एकोणपन्नास विषम संख्या आहे जात नाही त्यानंतर यामागं चारशे अठ्ठेचाळीसला ठीक आहे चारशे अठ्ठेचाळीसला चारशे एक चोवीस आणि चार दोन्ही आठ भाग जातो आहे म्हणजे या ठिकाणी आपल्याला ती अंक गणिती शेडी आहे बारा सोळा वीस चोवीस डॉट 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 म्हणजे चार चारने विभाज्य आहेत हे बरोबर बारा सोळा वीस चोवीस अठ्ठावीस बत्तीस वगैरे आणि शेवटी दोनशे अठ्ठेचाळीस दोनशे का दोन चार तर चारनं भाग जाणारी आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये चारनं भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत म्हणजे यन काढायचं आहे आता मला सांगा या ठिकाणी टी वन टी टू टी थ्री टी फोर लास्ट त्या अंकगणित श्रेणीमधली थे संख्या टी एन टी एन काढण्याचं सूत्र छान टी एन बरोबर हे अधिक कंसात एन वाजाई गुणले डी हे काय या ठिकाणी पहिले पद आहे बारा डी सामान्य फरक सोळा वाजा बारा वीस वाजा सोळा चार आणि टी एन म्हणजे शेवटचं पद दोनशे अठ्ठेचाळीस आणि एन काढ काढायच्या दरम्यान ठीक आहे टी एन बरोबर हे अधिक कंसात एन वाजाय गुणले डी टी एन दोनशे अठ्ठेचाळीस बरोबर या ठिकाणी पहिलं पद आहे बारा बरोबर अधिक कंसात येन वजा एक गुणली या ठिकाणी चार आता दोनशे अठ्ठेचाळीस हे अधिक बारा हां डावीकडे घ्यायचं वजा बारा होणार म्हणजे दोनशे अठ्ठेचाळीस म्हणून बारा गेले आणि पलीकडे बघा येन वजा एक गुणले चार आहे म्हणजे येन वजा एक या दोन्ही पदांना पलीकडे उजवीकडे चार गुणले आहे म्हणजे या चारनं येनला गुणायचं आहे आणि या चारनं वजा एकला गुणायचे आहे चार गुणली येन चार येण आणि वजा चार एक चार ए, च्यार। च्यार। च्यार ए, चार येण वजा चार छान आणि दोनशे अठ्ठेचाळीस म्हणून बारा गेले करा आठ म्हणून दोन गेले सहा आणि चार मूल्य गेला तीन मग या ठिकाणी आपल्याला दोनशे छत्तीस दोनशे अठ्ठेचाळीस म्हणून बारा गेले बरोबर चार येन वजा चार पुढं छान वजा चार हे दोनशे छत्तीसच्या बाजूला घ्यायचं दोनशे वजा चार मागे घेऊन काय झालं डावीकडे येऊन अधिक चार छान दोनशे छत्तीस अधिक चार दोनशे चाळीस आणि मग या दोनशे चाळीसला बरोबर चार येन आहे दोनशे चाळीस बरोबर चार येन यांची किंमत काढायची आहे काय करायचं एनला चार गुणिले आहेत ठीक आहे दोनशे चाळीस भागीले चार चारशे पंचवीस शून्य शून्य म्हणजे एन बरोबर साठ म्हणजे या ठिकाणी आपल्याला दहा पासून दोनशे पन्नास पर्यंतच्या नैसर्गिक संख्यापैकी चारने विभाज्य किती संख्या आहेत साठ संख्या आहेत अगदी बरोबर त्यानंतर एका दहावं एक उदाहरण पाहूया एका अंक गणिती श्रीडीचे सतरावे पद दहाच्या पदापेक्षा सातने जास्त आहे तर सामान्य फरक काढा डी काढायचा आहे आता या ठिकाणी अंक गणिती श्रीडीचे सतरावे पद काढण्यासाठी आपलं सूत्र ते कोणतं टी एन काढण्याचं अगदी बरोबर ये अधिक टी एन बरोबर हे अधिक एनवाजा एक कंसात एनवाजा एक गुंलेडी इथं काय म्हटलं आहे सतराव्य पद ठीक आहे सतरावं पद म्हणजे या ठिकाणी यांची किंमत सतरा सतरावाजायक सोळा डे आणि ती यांची किंमत म्हणजे टी सतरा बरोबर ए अधिक सतरात नाही गेला सोळाडी छान म्हणजे प्रश्नावरून टी सेवन्टीन इज इक्वल टू ए प्लस इंटू ब्रॅकेट सेव्हन्टीन मायनस वन इंटू डी म्हणजे टी सेवन्टीन म्हणजे टी सतरा बरोबर ए अधिक सोळा हे पहिलं त्यानंतर काय म्हटलेलं आहे आपलं सतराव्या पद दहाच्या पदापेक्षा आता दहाचे पद काढ म्हणजे टी टेन काढला पाहिजे हा टी टेन हे अधिक कवसात दहावाच एक गुन्हेडी दहाने गेला नऊ म्हणजे काय झालं टी टी दहा बरोबर हे अधिक नव डी छान आता इथं टी सतरा आहे हे अधिक डी आणि टी दहा आहे हे अधिक नवडी काय म्हटलं इथं सतराव्या पद दहाव्या पदापेक्षा सात ने जास्त आहे म्हणजे सतरावे पद मोठं आहे म्हणजे टी सतरा बरोबर टी सतराची टी दहा बरोबरी कधी आहे तर टी दहा लहान असल्यामुळे टी दहामध्ये सात मिळावं लागतं या मग टी सतरा होते म्हणजेच काय झालं प्रश्नावरच्या अटीनुसार टी सतरा बरोबर टी दहा अधिक सात वाचकाल अगदी बरोबर आहे किंमत टाक्या या ठिकाणी टी सतरा काय आहे टी सतरा अधिक सोळा आणि बरोबर टी दहा काय आहे यादी नऊ डी यादी नऊ डी दोन्ही बाजूचं बघा ए, ए गेला त्यामुळं राहायला काय सोळा डी बरोबर नऊ डी अधिक सात डी डी एकत्रित करायचं हां नऊ डी सोळा डीकडे आणायचा म्हणजे सोळा डी वजा नऊ डी बरोबर पलीकडे सात राहिलं सोळामधून नऊ गेले हां सोळामधून नऊ गेले सात म्हणजे सोळा डी म्हणून नऊ डी गेले सात सात डी बरोबर सात डीची किंमत काढायची आहे डीला सात गुणले आहे जाऊन भाग गेले होणार म्हणजे डी बरोबर एक छान लागतालं हा सामान्य फरक डी बरोबर एक अशा पद्धतीनं हे दोन्ही उदाहरणे समजावून घ्या धन्यवाद